नमस्कार, मी राजेंद्र श्रीकृष्ण भट, गाव बेंशी, तालुका अंबरनाथ, पोस्ट कुळगाव, बदलापूरजवळ आहे हे, ठाणे जिल्ह्यात. मी सेंद्रिय शेती 1990 करतो आहे. आणि शेती करत असताना पहिल्यांदा दृष्टिकोन असा होता आणि अजूनही तोच आहे की आपल्या ताटातलं सगळं आपल्या शेतात तयार व्हावं आणि ते करत असताना आपली शेती ही पर्यावरणाशी निगडीत असावी. आता हा जो भाग आहे आपल्या 5 एकर क्षेत्रामधला 1/2 एकरचा भाग आहे, हा पूर्व दिशेला आहे आणि हा सगळ्या हंगामी पिकांचा आहे. कारण इथे सगळीकडनं पाणी येतं आणि त्या पाण्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपण तिथे भात लावतो. आणि दोन शेतांच्या मध्ये जे बांध आहेत त्या बांधावरती ऊन भरपूर आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण पिकांच्या कीड नियंत्रणाच्या दृष्टिकोनातनं गवती चहा, सीताफळ, ऊन भरपूर असणारं सीताफळ आणि नत्र स्थिर करणारे हातगा अगस्त्याचं झाड असं लावलं आहे. आता अगस्त्याच्या झाडाची उंची वाढवणे म्हणून आपण त्याचे शेंडे खुडतो आणि मग त्याच्यात कुठे पपई आहेत, कुठे आपण पावसाळ्यामध्ये त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा लावतो. आता त्याला एक आपण ड्रिपची लाईन टाकली आहे, त्या ड्रिपच्या लाईनवरती हिवाळ्यामध्ये सुद्धा त्या बांधावरती भाजीपाला येणार, म्हणजे ऑलरेडी गवतीच्या वगैरे आहे. आता हे जे आहे त्याचे पूर्वेकडचा जो भाग आहे त्या भागामध्ये बफर झोन जो आहे त्या बफर झोनमध्ये कमी उंचीचा, कारण ह्याच्यात ऊन जास्त येणं आवश्यक आहे, तर कमी उंचीचे गिरीपुष्प आहे त्याच्यात मध्ये मध्ये झाडं आहेत आणि त्याच्या सगळ्यांवरती आपण कंद पिकं सोडलेले आहेत, पावसाळ्यात होणारे कंद. ते आता कंद पिकं वाढले आहेत, ते कंदाचे फळं काढून घ्यायचे आणि त्याच्या फांद्या तोडून जमिनीत घालायच्या. आणि त्यातनं हे गिरीपुष्पाच्या फांद्या पावस वर्षातनं 3 वेळा कापल्या जातात आणि त्या जमिनीमध्ये खत म्हणून वापरलं जातं, हिरवळीचं खत आच्छादन म्हणून. असं वर्षातनं 3 वेळा ते फांद्या तुटतात. तर हा जे आहे सागाचं झाड आहे, त्याच्यासर तरी आसाण आहे आणि आसाण्यावरती ते घोरकंदाचा वेल वाढला आहे आणि तो वरपार वरपर्यंत गेला आहे. त्या नुसत्याच आपण झाडं वाढवलं आहे, तर साग हे टिंबरवूड आहे, आसाण आहे फायरवूड आहे आणि टिंबरवूड पण आहे आणि त्याच्यावरती वेल सोडलेत, म्हणजे त्याच्यातनं अन्नासाठी त्याचा आपण वापर करून घेतला आहे. तर असे वेगळ्या झाडांचा वापर करून आपण आपल्या गरजा पूर्ण कशा करता येईल कायम दृष्टिकोन ठेवायचा असतो. आपल्या शेतामध्ये जो बफर झोन आहे, हे बफर झोन म्हणजे चारी बाजूला इतर वनस्पती म्हणजे औषध, जळण, सुगंध, हिरवळीची खतं हे सगळं मी भारतभूषण त्यागींच्याकडनं शिकलो. त्याच्यामध्ये झाडं कशी वाढवायची बफर झोनची जास्त चांगली माहिती तिथे गेल्यानंतर ती माझी पक्की झाली, म्हणजे आधी माहिती होती पण त्यागीजींच्याकडे जाऊन बघितल्यानंतर अजून त्याचं व्यापारी मूल्य कसं त्यातनं वाढेल आणि मला आर्थिक फायदा कसा होईल हे सुद्धा मला तिथे गेल्यानंतर कळलं. तर हा जो आहे पूर्वेकडचा बफर झोन आहे, तर त्यात कमी उंचीची झाडं आहेत. तसे आत्ता जर डोळ्यासमोर दिसतं तर गिरीपुष्प आहे, त्याचं हिरवळीचं खत तयार होतं. त्याच्यावरती जे झाड दिसतंय ते तुतीचं झाड आहे, मलबेरी. आपणही खातो मलबेरी आणि पक्ष्यांना आकर्षित केले जाते आणि पक्षी हे पण खातात आणि त्याच्यासोबत केळेही खातात. त्याच्यासोबत सुगंधाच्यासाठी आपण त्याच्या बाजूला अनंत लावलेला आहे आणि या सगळ्याच्या खाली आपण कुठे कढीपत्ता असेल, कुठे अननस असेल तो आहे, ते आत्ता हात दाखवतो ते चित्रक नावाची वनस्पती आहे. तर ते मुखामार लागला आणि सूज आली, त्याला ते पान बांधायचं की सूज जाते. तर अशा होते औषधी वनस्पतींचा वापर आपल्या शेतावर दैनंदिन जीवनामध्ये करणं. आता हे जे आहे हे क्लाइंबर फर्न आहे, म्हणजे हे वातावरणातली आर्द्रता किती आहे ह्याचं इंडिकेटर आहे. म्हणजे हा फर्न आहे म्हणजे वातावरणात योग्य ओलावा आहे. 2005 हे सगळं सुरू झालं, उत्पन्न यायला लागलं आणि 2005 26 जुलैचा पूर आला आणि त्याच्यामध्ये आपली जागा ओढ्याच्या काठाला आहे, तो जवळजवळ 3/4 जागा वाहून गेली.
2008 च्या पुरामध्ये संपूर्ण ग्राउंड झिरो या पद्धतीने फक्त मोठी झाड उभी होती, बाकी सगळी माती वाहून 4 फूट वाळूचा थर इथे झाला होता. म्हणजे आंब्यांची वगैरे जी लागवड होती ती संपूर्ण पूर त्याच्यावर 4 फूट वाळू आली. पंधरा वर्ष जी मेहनत केली ती शेणखत घालून ती सुपीक माती सगळी वाहून गेली आणि वाळू मिश्रित माती आली. त्या काळामध्ये मी माझी नर्सरी पण केली ती विकायला. मग ती नर्सरी पण जवळजवळ 40,000 रुपये तेव्हाचे 40,000 रुपये वाहून गेले. जे दोन दिवस हे पूर्ण जे असे हताश झाल्यासारखे झाले होते, पण एक विचार केला की ही एक संधी आहे असं समजूया, इष्टापत्ती. आणि मग ते खूप बॅकलॉग झाला, खूप एकत्र कुटुंब होतं म्हणून जमलं आणि हे सगळं परत पहिल्यापासून सुरू झालं. आणि पहिल्या वेळेस निदान माती तरी होती, आता वाळू आले, त्या वाळूमध्ये कसं दुरुस्त करायचं, मग परत सगळा अभ्यास सुरू झाला. आहे मी यशवंतरावचं मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू केला, ॲग्रिकल्चरचं मला डिग्री मिळाली, तर मी सेंद्रिय शेतीवरती प्रबंध दिलेला होता. या सगळ्याचा शेतीमध्ये खूप उपयोग झाला आणि ते दुरुस्ती कशी करायची हे लक्षात आलं आणि मग ते शेती दुरुस्त झाली हळूहळू. मग रायगड जिल्ह्यामध्ये तेव्हा शेअर नावाची संस्था होती, आता तिचं नाव स्वदेश फाउंडेशन आहे. मग त्या संस्थेमध्ये मी ॲग्रोबेस रुरल कन्सल्टंट म्हणून काम करायला लागलो, कारण शेतातून उत्पादन बंद झालं होतं आणि मग आठवड्यातले 2 दिवस तिथे जाऊन काम करायचं आणि इथे बाकीचं काय शेतात काम करायचं. असं करत करत परत काही वर्षामध्ये आपली शेती चांगली झाली आणि ते करत असताना हळूहळू मला कन्सल्टन्सीची ज्या कामं मिळायला लागली की आपल्याला आम्हाला असं करायचं आहे तुम्ही शिकवाल का, आणि मग कन्सल्टन्सी देत असताना लक्षात असं आलं की लोकांना शिकायचं आहे पण शिकवायला जागा नाही आहे. मग आम्ही इथे शेती प्रशिक्षण वर्ग सुरू केले. आणि त्या मधल्या काळामध्ये हे सगळी शेतीची जी काही चांगली कामं केली त्याशिवाय कृषी विभागाचा एक कृषी भूषण पुरस्कार असतो तो मला मिळाला. तो पण सेंद्रिय क्षेत्राचा असं स्टेटस आलं होतं. कोकणामध्ये 5 तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये मिळून 1 पुरस्कार, तर मला तो 12-13 पुरस्कार मिळाला. आणि मग त्याच्यातनं थोडंसं एक पत वाढले आणि मग त्यानंतर आम्ही आमचे वर्ग सुरू केले इकडे. मग तेव्हापासून वर्ग आता चालू आहेत आणि मी जे काही अनुभव घेतले ते शिकवतो. आपली शेती जी आहे भात शेती ही साधारण 120 दिवसाची आहे आणि पावसाचा अनिश्चितपणा आणि पिकाची येणारी कापणीला येणाराचा कालावधी याचा विचार करून आपण 110 ते 130 दिवसाचे भात लावलेत शेतामध्ये की त्यातला कुठला ना कुठला भात आपल्याला मिळतो, नंबर एक. नंबर दोन, त्याच्यामध्ये भाताच्या प्रकारानुसार अतिबारीक बारीक जाडा लांब आणि जाडा लांब आणि बारीक पातळ सुगंधी औषधी गुण असलेले असे वेगवेगळे प्रकार असतात. तर आपण एक दरवर्षी 1-5% नवीन भात लावायचा प्रयत्न करतो आणि माझ्या जमिनीला उपयुक्त भात ह्याच्यातला ठरवतो कुठला असेल तो. आता यावर्षी आम्ही जवळजवळ 10 जाती लावल्या, 10 ते 15 जाती लावल्या त्या, त्यातनं आम्हाला नवीन 3 जाती सापडल्या की ज्या माझ्याकडे चांगल्या आहेत. आता ही रत्नागिरी 7 आहे ती माझ्याकडे गेल्या वर्षी पण लावली होती आणि आत्ता आमच्याकडे बासमतीच्या 3 जाती जे आहेत, पुसा सुगंध 3, पुसा सुगंध 4 आणि पुसा सुगंध 5, हे गेली 8 वर्षे आपण करतो आणि ह्या बियाण्यामधनं बियाण्याची शाश्वतता माझ्या तयार झालेली आहे. आत्ता वातावरणातल्या बदलामुळे जुन्या जाती ज्या आहेत त्या बऱ्यापैकी उंच होणाऱ्या होत्या आणि त्या झोपून त्याचं आर्थिक नुकसान खूप होण्याची शक्यता असते. हे आंबेमराची जात आहे पण जास्त दिवसाची, तर हे अजून तयार व्हायला अजून 1-20 दिवस लागतात. म्हणजे एक तर पाऊस खूप पडला तर पडेल एवढे दिवस इथे आमच्या शेताला पाणी द्यायला लागेल. म्हणजे आपल्याला जात निवडताना आपल्या जमिनीमध्ये आपला पाऊस कसा असेल त्याच्याप्रमाणे त्याची उंची किती आहे
ह्या गुणवत्तेत खूप छान आहे आंबेमोर आहे, म्हणजे स्थानिक आंबेमोर. आता ह्याला सुगंध खूप असणार आहे, त्याच्यामध्ये फॅट्स चांगले असणार आहेत, ते तूप सुटेल त्याचं, पण जास्त दिवसाचे. मग आता ही जास्त दिवसाची भात माझ्या जमिनीला योग्य नाही. आता ही जर समजा सेलम साना आहे, हे माझ्या उंचीची आहे म्हणजे, आणि खूप उशीरा येणार आहे म्हणजे, अजून त्याला 15-20 दिवस तर सहज लागतील तयार व्हायला. म्हणजे भात कितीही चांगला असता गुणवत्तेचा, तरी आपला तो लावायचा झाला तर आपला एक वेगळं शेत करायला लागेल की त्याला नंतर पाणी द्यायचं. आता ही भाताची फुलं आहेत, या फुलांचं सकाळी परागीवन 12:00 परागीवन होतं, नंतर ते फुलं गळून जातात. आता ही फुलं सकाळी 12:00 पाऊस पडला तर आपल्या शेतात भातात पळीन जास्त होणार, म्हणजे दाणा न भरलेला लोंबीतले दाणे खूप असणार आहेत. तर ते आपण वेगळ्या जाती लावण्याचा हेतूच आहे की त्याच्यातनं आपल्याला पाऊस जरी पुढे मागे पडला तरी आपल्याला कुठल्या ना कुठल्या भातातनं उत्पादन मिळावं, आणि त्यात गुणवत्तेचे भात, बारीक भात, लांब आणि पुलावचा भात असे वेगळे भात आहेत. आणि त्याच्यात पेंढा काहीचा चांगला असतो, पेंढा गोरं आवडीने खातात, काहीचा पेंढा राख जरा खरभरीत असतो, गोरं खात नाहीत. पण ह्या सगळ्या पेंढा आपण झाडांच्या खाली मल्चिंग म्हणून वापरतो, आणि त्यातनं जी सिलिकॉन वनस्पतीला मिळतं, आणि त्याच्या पिकाला कीड लागण्याची शक्यता खूप कमी होते. भात शेतीमध्ये कोकणामध्ये केशाकर्षण आणि जमिनीतले क्षार वरती येतात, मग त्याच्यानंतर पाऊस संपता संपता त्याच्यातनं क्षार खाणारे वनस्पती तयार होतात. आता ही जी जमिनीवरती वनस्पतीचं दिसते वाढत आहे, त्या वनस्पतीला गोरखमुंडी म्हणतात, आणि गोरखमुंडी जमिनीतले केशाकर्षणावरती आले क्षार सगळे खाऊन टाकते, म्हणजे जमिनीचा सामू पीएच परत न्यूट्रल करायचा प्रयत्न करते. तर हे आता आपण शक्य तितके दिवस वाढू देणार, आणि आता जमिनीमध्ये भरपूर ओले, त्याच्या त्या ओलीवरती ही वाढणार, आणि अजून एक 10-15 दिवसांनी आपण ते कापून ते जमिनीमध्ये परत कुजवणार, आणि त्याच्यावरती कडधान्य लावणार न नांगरता,